त्याला ऋतुरेज बोलतो आणि तोही माझ्याशी त्याच नात्याने बोलत असतो. संजय शिवसेनेचा नेता आहे, शिवसेनेचा खासदार आहे, सामनाचा कार्यकारी संपादक आहे आणि त्याचबरोबरीने तो माझा जीवलग मित्र सुद्धा आहे. आणि मित्र तोच असतो की जो संकटाच्या काळामध्ये न डगमगता लढत असतो. तसा हा लढणारा मित्र संकटात केवळ सोबतच नाही राहत आहे तर तो लढतोय. अनेक जण आपण पाहतो आणि आता स्पष्ट झाले, काल न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्या न्यायदेवतेला मी आभार मानतो, न्यायदेवतेचे आभार मानतो. पण या निकालपत्रामध्ये अत्यंत परखड आणि स्पष्टपणाने काही आपली निरीक्षणे त्यांनी नोंदवलेली आहेत. त्याच्यामुळे आता हे जगजाहीर झालेलं आहे की केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत. ज्याच्या अंगावर संजय राऊत यांची मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची भेट झाली, आदित्य ठाकरे यांची भेट झालेली आहे. या भेटीनंतर पत्रकार परिषद सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. न्यायदेवतेचं महत्व, तिच्यावरती भाष्य करणं हा सुद्धा गुन्हा आहे आणि त्याच्यावरती केंद्रीय मंत्रीच, कायदा मंत्रीच भाष्य करतायत, हा गुन्हा होऊ शकतो की नाही याची दखल न्यायदेवता घेईलच. पण एक नक्की की आजपर्यंत या केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले, अनेक पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे, बेकायदेशीर अटका केल्या जात आहेत, खोट्या केसेस केल्या जात आहेत. कालचा दणका न्यायालयाने केंद्र सरकारला दिल्यानंतरही कदाचित कुठल्या तरी खोट्या केसेसमध्ये परत संजयला गोवण्याचा प्रयत्नही होऊ शकेल. कारण एवढ्या चपराकीनंतर जर का लाज वाटण्या एवढं संवेदनशील हे केंद्र सरकार असतं तर अशा घटना घडल्या नसतं. असो, याच्यावरती मला आणि सगळ्यांनाच, अगदी संजयला आणि सगळ्यांनाच बरंच बोलायचं आणि त्या वेळोवेळी आम्ही त्या गोष्टी बोलत राहू. तूर्त परत एकदा, कर नाही त्याला डर कशाला. नुसतं घाबरून जे पक्षातून पळून गेलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा मोठा धडा आहे. आणि न्यायालय, न्यायदेवता ही निपक्षपातीपणाने निर्णय देते आहे हे आपल्या देशासाठी आणि देशाच्या भवितव्यासाठी खूप मोठं आणि चांगलं लक्षण आहे. कालचं जे निकालपत्र आहे ते निकालपत्र हे एक मार्गदर्शक म्हणून सगळ्यांनीच त्याचं आचरण करायला आणि अंमलात आणायला काही हरकत नाहीये. शिवसेनेची तोफ पुन्हा एकदा आता मैदानात उतरली आहे. ती तोफच असते, तोफ मैदानात आणावी लागतच नसते. आता तुम्हाला या तोफेचा पल्ला माहितीये, तोफेचे पल्ले माहिती असतात. काही जणांचे काही तोफ म्हणून आणतात आणि गोळी तिथल्या पायाचीच पडतात. तर हा ही आमची लांब पल्ल्याची तोफ आहे. नक्कीच आपण फुलं तर तोफ म्हणतो आपल्या पक्षाची आणि त्यामुळे आपल्यासाठी हे 100 दिवस 102 दिवस किती कठीण होते त्यामधल्या काही आठवणी आहेत. आमच्यासाठी म्हणजे मी म्हंटल तसं की तो जीवलग मित्र आहे आणि आमच्या कुटुंबियांपैकीच तो आहे. तो काय सुनील काय, पण एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेन की सुनीलचं सुद्धा कौतुक आहे, त्याच्याबरोबर संजय आहे. संजयच्या आईचं, आमच्या वहिनींचं आणि त्यांच्या मुलींचं सुद्धा मला कौतुक करायला पाहिजे. कारण शेवटी काय होतं, आम्ही एकत्र कुटुंबासारखे असल्यानंतर धीर कोणी कोणाला द्यायचा. आणि मधल्या काळामध्ये त्या काही बातम्या आल्या होत्या तेव्हा मी सुद्धा थोडासा एक भाऊ झालो होतो. मला संजयला खूप भेटावंसं वाटत होतं आणि मी म्हटलं मी त्याला तुरुंगात सुद्धा येऊन भेटायला तयार आहे. तर ठीक आहे, त्याचे अर्थ अनर्थ कोणी लावायचे असेल लावू द्या. मला काय त्याच्या थोडासा एक भाऊ झालो होतो. मला संजयला खूप भेटावंसं वाटत होतं आणि मी म्हटलं मी त्याला तुरुंगात सुद्धा येऊन भेटायला तयार आहे. तर ठीक आहे, त्याचे अर्थ अनर्थ कोणी लावायचे असेल लावू द्या. मला काय त्याची किंमत नाहीये. पण
संजय हा आमच्या कुटुंबातलाच आहे आणि म्हणून तो खडतर काळ जसं त्याच्यासाठी त्याच्या कुटुंबियांसाठी तसंच तो आमच्यासाठी सुद्धा होता आणि विशेष म्हणजे रोजचं म्हणजे काही काम असो वा नसो आमचं बोलणं तर होतच असतं त्याच्यामुळे ती सुद्धा एक बघा संजय राऊत माझ्या बाजूला बसलेला आहे आणि त्याला करायचं तर उघडउघड आणि परफेक्टपणाने करतो जर त्याला आत्ता जाऊन तिकडे तुम्हाला जर का कोणाला असं वाटत असेल की मी पण बघितलं शहा मोदी आणि जनरल भेटतात तिकडे जाऊन जर का त्याला आता मांडोली करायची असते तर 100 दिवस तुरुंगात राहिला नसता पण त्यांनी दाखवून दिलेलं आहे की न डरता कसं आपण जिंकू शकतो कसं लढू शकतो हे चांगलं उदाहरण त्यांनी केवळ महाराष्ट्रापुरतंच नाही तर देशापुढे उभं केलेलं आहे आणि म्हणून मी म्हटलं ना की आपचे सुद्धा लोक लढत आहेत तेलंगणामध्ये केसीआर त्यांनी तर ते सगळं प्रकरण लाचखोरीचा प्रकल्प व्हिडिओ सगळं सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे तिकडे सोरेनला लढत आहेत छळत आहेत ममता दीदींना छळत आहेत तर हे सगळे एकत्र झाले तर केवढी मोठी ताकद या देशात उभी राहील याची कल्पना अजून या बेबंद किंवा बेधुंद झालेल्या राज्यकर्त्यांना आलेली दिसत नाहीये राऊत सर उद्धव ठाकरे त्यांचं कुटुंबीय तसंच पक्ष या संपूर्ण संकट काळात तुमच्या पाठीशी उभा राहिला स्वतः उद्धव ठाकरे तुमच्या घरी येऊन कुटुंब सकाळी म्हणालो की आम्ही कुटुंब आहोत सगळे फॅमिली आहे परिवार ज्याला म्हणतो हा परिवार आहे आणि मी तुरुंगात गेलो मला खात्री होती की हा संपूर्ण उद्धवजी असतील आदित्य असतील वहिनी असतील हे माझ्या कुटुंबाची काळजी घेतली त्या एका हिंमतीवर मी तुरुंगात आणि मी असंही सकाळी सांगितलेलं आहे की पक्षासाठी शिवसेनेसाठी या आमच्या शिवसेनेसाठी मूळ मला 10 वेळा जरी तुरुंगात पाठवलं तरी मी जायला शेवटी कधीतरी पक्षासाठी त्याग करण्याची वेळ येते ती जर माझी तयारी नसेल माझ्यासारख्याची तर मला गेल्या 40 वर्षात पक्षाने जे दिलंय भरभरून बरं का त्याच्याशी ती कृतज्ञता ठरेल बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धवजींपर्यंत आणि आता आदित्य सुद्धा ही जे महान असं नातं या पक्षाचं आहे ते सदैव टिकलं पाहिजे आणि आम्ही सगळे जे आहोत सगळे किती मोठे झालो किती सर्वोच्च स्थानी पोहोचलो तरी हे आम्हाला ज्या पक्षाने दिलेलं आहे त्या पक्षाशी बेमानी करणं आणि काहीतरी मला कुठून तरी सुटायचं आहे मुक्तता व्हायचं आहे मी केलेल्या पापापासून मला मुक्ती हवी आहे म्हणून माझ्या पक्षाच्या ज्याला मी आई मानतो पक्षाला त्याच्या पाठीत माझ्यासारखे असंख्य लोक आहेत मी एकटा नाही एक सांगतो मी तुम्ही काल पाहिला असेल चित्र म्हणजे जो आनंद लोकांना झाला माझ्या सुटकेनंतर हे सगळे शिवसैनिक आहेत आणि ते अचानक रस्त्यावर आले सर्वत्र मलाही कल्पना नव्हती जेलच्या बाहेर मलाही माहीत जेलच्या बाहेर पडायला मला 2.5 तास लागले का फक्त त्या दारातून बाहेर यायला 2.5 तास मला गाडीत जाता येत नव्हतं रस्त्यावर जागोजाग लोक टीव्ही बघून रस्त्यावरती उतरले आणि शिवसेना महाराष्ट्रात एकच आहे गट वगैरे नाही हा गट तो गट नाही शिवसेना ही शिवसेना ज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतायत तुमचा दुसरा प्रश्न मी जे म्हणालो की महाराष्ट्रातल्या राजकारणातली कटुता संपवावी असं विधान जे केलेलं आहे राज्याचं उपमुख्यमंत्र्यांनी ते महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणार आहे आणि त्या संदर्भात सामनामध्ये अग्रलेख सुद्धा आल्याचं वाचलंय मी तुरुंगात आणि ही भूमिका आहे की महाराष्ट्राची संस्कृती आहे आम्ही राजकीय लढाया लढतो मी त्यांना यासाठी भेटणार आहे असं म्हणालो की काही शासकीय प्रश्न राज्य तेच चालवत आहेत राज्य कोण चालवत आहे राज्य बाकीचे असेच उदारत आहेत काही प्रश्न आहेत मी तुरुंगात असताना मला काही प्रश्न तुरुंगातले दिसले कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत तुरुंगात आणि मला असं वाटतं की गृहमंत्री म्हणून त्यांच्या समोर हे प्रश्न मांडले पाहिजे तुरुंगात गेलेल्या माणसाला जे आयुष्य भोगावं लागतं तुरुंगातले जे कर्मचारी आहेत त्यांच्या वाट्याला ज्या यातना आहेत मी त्या डोळ्याने पाहिल्या आणि सगळे प्रश्न मी आपण तुरुंगात होता त्या काळात शिवसेना हे नाव आणि
चिन्ह गोठवण्याचाही प्रकार झाला ना. तुम्ही म्हणतात वारंवार शिवसेना शिवसेना हा उल्लेख करतात, पण निवडणूक आयोगानं चिन्ह आणि नाव गोठवलं. या देशाची घटनाच गोठवण्याचा प्रयत्न होतोय. जी पवित्र राज्य घटना आहे, आमच्या सारख्यांना बेकायदेशीरपणे अटक होणं ही राज्यघटना गोठवण्याचाच प्रकार आहे. राज्यघटनेला जर या देशात किंमत नसेल, या देशाचा जो जे स्ट्रक्चर आहे संसदेचा असेल लोकशाहीचा असेल ते राहते कुठे? ठीक आहे, आता हा विषय आज बोलण्याचा नाहीये. मी परत एकदा, मला आनंद आहे, मी घरी आलोय, माझ्या परिवारामध्ये आलेलो आहे आणि मला भरभरून प्रेम मिळालं. आदित्य माझी वाट बघत होता. सकाळी मला तेजसचा फोन आला लवकर, आज 7 वाजताच. काका मी तुझी काल रात्री वाट पाहत होतो, मला तुला भेटायचं आहे, पण मी आज बाहेर जातो आहे म्हणून तू याशी बोलतोय, बरं का? आणि त्यांनी माझ्याशी 15 मिनिटं गप्पा मारल्या कालच्या सगळ्या वातावरणावर, शिवसेनेवर, अनेक आम्ही सकाळी गप्पा मारल्या लवकर. त्यामुळे एवढं स्पष्ट होते की काही प्रमाणामध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे. तुमचे जे मानवी हक्क आहेत ते कुठेतरी डावले गेले. मानवी हक्क आणि स्वातंत्र्य लिबर्टी हा शब्द आहे. त्या संदर्भात मी बघा, असं आहे की शेवटी हे काय कोर्टाची ऑर्डर, कोर्टाची ऑर्डर आहे, न्यायमूर्तींची ऑर्डर आहे. मी त्यांना काय नमस्कार केला, कृतज्ञता म्हणून, माझे डोळे भरून आले सगळं पाहून. तेव्हा कोर्टानं सांगितलं की आभार कसले मानता, माझं कर्तव्य आहे न्याय देवतेच. तुमच्या प्रकरणामध्ये मला स्पष्ट दिसतंय की अन्याय झालाय, मेरिट आहे तुमचं, म्हणून मी हा निकाल देतो आहे. जर मी असा प्रकारचा निकाल दिला नसता तर या देशातील जनतेचा न्याय देवतेवरील विश्वास उडून जाईल, अशा प्रकारे त्यांनी सांगितल्याचा ऑर्डर मध्ये आहे. याच्यापेक्षा मी जास्त बोलणं योग्य नाही, कारण ती ऑर्डर माझ्या संदर्भात आहे. त्याबद्दल मी माझ्या प्रिय पक्षाचा आणि उद्धवजींचा आभारी आहे की त्या माझं स्मरण सतत ठेवलं गेलं. स्मरण म्हणजे काय, तू आहे प्रत्येक वेळेला. आपलं काल तुरुंगाबाद जितक्या जोशात जल्लोषात स्वागत झालं तितक्यात मातोश्रीमध्ये देखील झालं. आदित्य ठाकरेंच्या मिठीने बरेच काही अर्थ निघालेले आहेत. आपल्या त्यावेळीच्या भावना काय होत्या? कधीच्या ज्यावेळेला या हातामध्ये मशाल आता पुढे जाईल. राव साहब, आपकी जेल से बाहर आते ही फडणवीस जी ने भी एक ट्वीट किया और लिखा नो वन विल बी स्पेयर्ड, नो वन विल बी स्पेयर्ड. अब चाहे लोग उसमें वो भी आ गए उसमें वो भी आ गए. इतना उन्होंने ध्यान में रखना चाहिए क्योंकि दिन हमेशा बदलते रहते हैं. आज का दिन, कल का दिन, उसमें अंतर हो सकता है. और उनका ट्वीट का अर्थ यही है कि वो भी उसमें है या होंगे. सर, बड़ा इल्जाम ये लगाया उद्धव जी कि पिछले 28 सालों में मुंबई पुलिस की छवि है वो बहुत बिगड़ी है. नहीं, देखो मुझे ऐसे लगता है कि आज के दिन इसी विषय पर हम बात करेंगे और मुझे लगता है कि बात हो चुकी है. काफी सारे प्रश्न आपके मन में है, हमें भी कुछ कहना है, लेकिन सब एक साथ कहेंगे तो मिस हो जाए. 103 दिन के बाद जेल से बाहर है, आपकी भावनाएं जो है वो हिंदी में एक बार बता दीजिए सर. मैंने मेरी भावना व्यक्त की है और ये मेरी सिर्फ मेरी अकेले की भावना नहीं, हमारे पूरे ठाकरे परिवार और शिवसेना परिवार की भावना है. पिछले 2 दिन संजय को बेकानूनी तरीके से जेल में रखा गया था, उसके ऊपर कल कोर्ट ने अपना फैसला सुनाया है और कल की जो उनके ऑर्डर है मुझे लगता है कि देश के लिए वो मार्गदर्शक होगी. और ये जो सरकार है, सिर्फ राज्य की नहीं केंद्र की, लगता है कि ये जो केंद्रीय संस्थाएं इनके पालतू जानवर हो गए, पालतू जानवर, तो उनकी भी एक जरा मराठी विश्वासार्हता मन तो वो तो खत्म हो चुकी है. और अब किसी ने पूछना चाहिए कि इसी तरीके से अगर ईडी अपना कामकाज करती रहेगी तो क्या ईडी कार्यालय बंद होना चाहिए क्या? क्योंकि ये काम जो पुलिस या उनकी ओर से जो उम्मीद रहती है, ये पुलिस का काम या केंद्रीय जो संस्था है उनका काम नहीं है, ये डकैत जैसे काम हो रहा है उनका. सुपारी घेऊन काम करण्याचं या यंत्रणा काम करत असेल तर त्या केंद्राच्या यंत्रणा होऊ शकत नाही. आणि मग ह्या यंत्रणा बंद का करू नये असा देशातल्या जनतेने एक प्रश्न विचारला पाहिजे त्यांना.
उद्धव जी आपकी तरफ से आप या आदित्य जी जा रहे हैं शामिल होंगे? मेरी एक दो दिन पहले जिस दिन राहुल जी महाराष्ट्र में आए उसी दिन उन्होंने मुझे फोन किया, आमंत्रित किया और मैंने उनको नम्रतापूर्वक यही कहा कि मेरा अब भी बाहर आना जाना इतना शुरू मैंने नहीं किया है, तो मेरे हमारी ओर से आदित्य तो जरूर आएंगे और हमारे जो वरिष्ठ नेता है वो भी जाएंगे। राहुल से तुम्ही स्वतः लढत का भारत जोडो यात्रेत सहभागी, पक्षाने मला सांगितलं तर मी जाईन। राहुल सर एक प्रश्न आहे, तुरुंगवास म्हणजे एकांतवास असतो, बराच वेळ असतो त्यावेळी विचार करण्यासाठी, एकांतवास खडतर असतो। म्हणजे मी तुरुंगात हाच विचार करतो की 10-12 वर्ष सावरकर कसे राहिले, लोकमान्य टिळक मंडालेत कसे राहिले किंवा आणीबाणीच्या काळामध्ये इतर बंदी कसे राहिले, वर्षानुवर्ष लोक राहत असतात। मी 100 दिवस राहिलो पण तिथे एक एक तास हा 100 दिवसासारखा असतो, एक एक तास हा 100 दिवसासारखा असतो लक्षात। अशा परिस्थितीमध्ये या देशातल्या राजकीय कैद्यांना राहावं लागतं। मी स्वतःला वॉर प्रिझनर मानत होतो, युद्ध कैदी। हा जो अनुभव आहे पुस्तक येणार आहे, पुस्तक तयार झालंय मला नक्कीच। हे अनुभव असतात ते लोकांपर्यंत पोहोचवायचे असतात। दोन पुस्तक मी तुरुंगात तयार केली, वेळेचा सदुपयोग व्हायला पाहिजे, मी लिहिणारा माणूस आहे। एक तर मी तुरुंगामध्ये सतत वाचण्याचा प्रयत्न करत होतो, जे जे मी वाचलं आणि त्या पुस्तकातलं किंवा वर्तमानपत्रातल्या ज्या बातम्या किंवा पुस्तकातली ज्या काही महत्वाच्या गोष्टी मला आवडल्या आणि ज्या लोकांपर्यंत सुद्धा गेल्या पाहिजे, ती लोकांचं वाचन कमी झालं, तेवढ्याच गोष्टी मी माझ्या डायरीत लिहिलेल्या आहेत, त्याचं पुस्तक काढावं असं मला वाटतंय की लोकांपर्यंत पोहोचावं। अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या हल्लीची मुलं वाचत नाहीत, तरुण लोक वाचत नाहीत, ज्या माझ्या वाचनात आल्या। इतिहासा संदर्भातली काही नवीन माहिती आहे, काही राजकीय माहिती असेल, काही तर घडामोडी असतील। म्हणजे मी एक फार सुंदर बातमी वाचली त्या काळामध्ये आणि मी गंमत मला वाटली त्या बातमी, तुम्ही पण वाचली असे कदाचित पण तुम्ही विसरला असा। केरळमध्ये एका मंदिरामध्ये एक शाकाहारी मगर होती, तिचा मृत्यू झाला। अनेक वर्ष ती मगर ही शाकाहारी नसते, ती प्रसादावर जगली गेले 50-100 वर्ष, फक्त जे लोक प्रसाद द्यायचे त्याच्यावर जगायची, तिचा मृत्यू झाला। त्यानंतर त्या मंदिराच्या व्यवस्थापनाने आणि संपूर्ण त्या गावाने तिची अंत्ययात्रा काढली, तिचे अंत्यसंस्कार केले हिंदू पद्धतीने। ती बातमी जी आहे मला खूप ती लक्ष वेधून घेतलं माझ्या बाबत। अशा अनेक प्रकारच्या बातम्यांची मी टिप्पणी केली आणि त्याचं पुस्तक यावं असं मला वाटतं, ते येईल। ईडीच्या कारवाईवरती काल न्यायालयाने त्यांचा जो व्यक्तिगत अनुभव भेटलेले व्यक्ती अनेक येऊन आपल्याला भेटले, अनेकांनी आपल्याला सुविधा आहे, जातात अजून मधून भेटतात तिथे लोक जाता येताना मी बोलता, पण तुरुंगातलं जीवन हे एकांतवासातलं जगणं असतं, त्याला तुरुंग म्हणतात। तिथे फक्त भिंती दिसतात, उंच भिंती, हे मातोश्री जो घर आहे त्याच्या तिसऱ्या माळ्यावर भिंत असते लक्षात घ्या, आणि आतमध्ये अशी कोठडी असते, तुम्हाला फक्त भिंत दिसते, तुम्हाला माणूस दिसत नाही। तुम्ही तुरुंगात जाल तेव्हा तुम्हाला कळेल, माझ्या शुभेच्छा जाऊ नका। दोन दिवस मी थोडे माझ्या प्रकृतीकडे लक्ष देईन आणि मग मी परत पक्षाच्या कामाला लागेन। मी दौरे करीन, मी दौऱ्याला जाईन, मी महाराष्ट्रात फिरेन, सामनाचं काम आहे, शिवसेना भवनात दिवीप्रमाणे बसेन, जे माझं रुटीन काम आहे पक्षाचे ते मी करणार। मला वाटतं दोन गोष्टी आहेत, एक आपल्याला सर्वीकडे दिसत असे टायगर इज बॅक, दुसरं म्हणजे राऊत इज नॉट आउट, आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे जी या पूर्ण जे काही घडामोडी झाल्या त्याच्यातून दिसत आहे, हे मी सतत आपल्याला देखील सांगत आलं वेगळ्या
पत्रकार परिषदेत असेल, इंटरव्ह्यूज मध्ये असेल, की ज्या कारणाने आणि जसं राजकीय लोकांना आज छळलं जातंय, त्यांच्या मागे केसेस, तडी पाऱ्या वगैरे सगळं लावलं जातंय, उद्या पत्रकार म्हणून आपल्याला देखील तेच सामोरे जायला लागणार आहे. कारण कुठे ना कुठेतरी आपल्या देशात लोकशाही आणि संविधान हे संपून टाकण्याचा प्रयत्न हे नुसतं आपल्यासमोर नाही तर जगासमोर होत आहे. आणि याच्यात आपल्याला सर्वांना नागरिक म्हणून आवाज उठवणं गरजेचं आहे आणि याला लढा देणं गरजेचं आहे. कारण आपण जर गप्प बसलो तर प्रत्येकाचा आवाज दाबला जाईल. जो कोणी सत्य बोलतोय त्याचा आवाज दाबला जाईल, जो कोणी अन्यायाविरुद्ध लढतोय त्याचा आवाज दाबला जाईल. आणि मग लोकशाही संपल्यानंतर हुकुमशाही जशी आता आपल्या राज्यात वाटत आहे ती संपूर्ण देशात वाटायला लागेल. कारण जसं आपण बघताय महापालिका जशी चालत आहे, प्रत्येक वेळी आम्हाला कोर्टात जाऊन न्याय मिळालेला आहे. पण महापालिका असेल किंवा इतर जे काही राज्य सरकारची वेगवेगळी स्तर असेल, आता बघा शेतकरी तर रस्त्यात, महिलांना शिवीगाळ होते आहे, तरुण बेरोजगार आहेत, जे तरुण बेरोजगार रस्त्यावर येतात त्यांना शेमडी पोरं म्हटली जातात, तुम्ही पत्रकार म्हणून जे आवाज उठत आहे तुम्हाला एचएमबी म्हटलं जात आहे. हे लोकशाही संपवण्याच्याच दृष्टिकोनातून आणि दिशेने मार्ग चाललेला आहे. तिथे कुठेतरी आपण एकत्र येऊन याला लढा देणं गरजेचं आहे. आदित्यजी, उद्या तुम्ही भारत जोडो यात्रेत सहभागी होतात, तुम्ही राहुल गांधींबरोबर त्या यात्रेत चालणार आहात? हो, नक्कीच चालणार. उद्या दुपारी मी तिथे पोहोचणार आहे नांदेडमध्ये आणि त्यांच्यासोबत पुढे जो काही मार्ग असेल तो चालणार आहे. थँक्यू, धन्यवाद.